येत्या 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एका टेलिग्राम चॅनेलवरील लिंकद्वारे 80 ते 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट लीक झाल्याची माहिती समोर आली आणि एकच गोंधळ उडाला. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉग इन आय डी, अपलोड केलेली कागदपत्र, आधार कार्ड क्रमांक, ईमेल आय डी यासह संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा या लिंकद्वारे करण्यात आला होता. अमरावतीतील एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने याबाबत आयोगाकडे तक्रार देखील केली. नेमकं असं झालं की आगामी 30 तारखेला 30 एप्रिलला कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा आहे, जिचं आयोजन पूर्ण म्हणजे विविध जिल्हाभरात काही तालुक्या ठिकाणी सुद्धा यावेळेला हॉल तिकीट आले आहे. त्या परीक्षेला 5 लाखपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि हॉल तिकीट जे आहेत त्या परीक्षेचे आम्हाला आमच्या खात्यात उपलब्ध होत असतात. तर ते 90 हजारच्या पेक्षा जास्त म्हणजे 1 लाखच्या जवळपास जे हॉल तिकीट आहेत ते टेलिग्राम चॅनलवर सर्क्युलेट झालेले आहेत, लीक झालेले आहेत. आणि समोरचा टेलिग्राम चॅनल जो आहे तो असा दावा करत आहे की माझ्याकडे 2023चा पेपर पण आहे आणि विद्यार्थ्यांची आधार कार्डची माहिती, दूरध्वनी क्रमांक, जे गोपनीय माहिती आमची असते ते लीक आहे. आम्ही आयोगाला मेल करून आणि शासनाला मेल करून तक्रार नोंदवलेली आहे की ही जी बाब आहे गंभीर बाब आहे, अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही जो आहे परीक्षार्थी आहे तर आमच्यावर अन्याय होता का माने, तर ही खूप चुकीची बाब आहे. टेलिग्राम चॅनल आहे आणि किती विद्यार्थ्यांची माहिती लीक झाली? MPSC 2023A म्हणून असा नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. सध्या त्याला 754 सबस्क्रायबर आहेत आणि ऍक्च्युअलमध्ये त्याला सबस्क्रायबरच नाही तर त्यांना 94,000 समथिंग हॉल तिकीट अपलोड केलेले आहेत त्या चॅनलवर आहेत अवेलेबल. आणि त्यांना असा दावा केलेला आहे की पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका 2023 देखील माझ्याकडे उपलब्ध आहे. तर ही खूप गंभीर बाब आहे, हा आमच्यासोबत अन्याय आहे ना. आणि आयोगाचं काम ढेपाळलेलं आहे या मानून सिद्ध होत आहे. कारण की आमच्या खात्यात जे आम्ही लॉग इन आय डी पासवर्ड टाकून जे अवेलेबल होणारं जे आधार कार्ड आहे ते जर असं लीक होत असेल पब्लिकली तर कुठंतरी काळा बाजार आहे असं सिद्ध होत आहे यातून, असं आमचं म्हणणं आहे. माझं नाव चेतन जायले, अमरावती, आम्ही MPSC करतो. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची दखल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोगाने याबाबत स्पष्टीकरणही दिले. प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे आयोगाने बाह्य लिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद केली आहे. तसंच संबंधित टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच हॉल तिकीट वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही असंही आयोगाने सांगितलंय. उमेदवारांचा वैयक्तिक डेटा आणि आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावाही खोटा असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं. याबरोबरच हॉल तिकीट लीक करणाऱ्या चॅनलच्या ऍडमिन विरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहितीही आयोगाने दिली आहे.